नमस्कार मी सचिन कोकणे विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण आपला इयत्ता नववीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक एक गतीचे नियम सुरू करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहामध्ये सहप्रशासक म्हणून जबाबदारी पाहत असताना अनेक पालकांनी मला संपर्क केला अनेक विद्यार्थ्यांनी संपर्क केला व आम्हालाही आमच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास पाठवत हो जावा अशी मागणी केली आणि ती मागणी आपण आजपासून पूर्ण करत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आपण इथून पुढे रोज वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास पाठवणार आहोत जेणेकरून त्यांचाही इयत्ता दहावीचा पाया चांगल्या प्रकारे भक्कम होईल व त्यांचा इयत्ता नववीचाही अभ्यास अगदी डिटेलमध्ये आपण घेणार आहोत तर चला मग आज आपण आपलं इयत्ता नववीचं पहिले प्रकरण गतीचे नियम सुरू करत आहोत मित्रांनो गतीचे नियम या प्रकरणामध्ये आपल्याला गती म्हणजे काय त्याचप्रमाणे विस्थापन आणि अंतर म्हणजे काय त्याचप्रमाणे त्वरण म्हणजे काय आणि न्यूटनचे गतीविषयक नियम व समीकरणे म्हणजे काय मित्रांनो इयत्ता दहावीमध्ये पहिले प्रकरण हे गुरुत्वाकर्षण आहे आणि त्या गुरुत्वाकर्षण प्रकरणाशी संबंधित असणारे हे गतीचे नियम हे प्रकरण आहे कारण की त्या प्रकरणामध्ये तुम्हाला गुरुत्वाकर्षणामध्ये गतीचा कशा प्रकारे वापर केला जातो आहे हे आपण पाहिलेलं आहे परंतु जे गतीचे महत्त्वाचे नियम आहेत ते तुम्हाला इयत्ता नववीमध्ये अभ्यासायचे आहेत म्हणजे जे तुम्हाला इयत्ता दहावीमध्ये अभ्यासायचं आहे त्याचा पाया खरंतर आपण या इयत्तेमध्ये म्हणजेच नववीमध्ये भक्कम करून घेणार आहोत तुमची एक एक कन्सेप्ट म्हणजे एक एक मुद्दा मी अतिशय चांगल्या प्रकारे समजावून तुम्हाला सांगणार आहे कारण की हा जो विषय आहे जो गतीचे नेम हा एक फिजिक्सचा पार्ट आहे आणि मी एक फिजिक्सचा इयत्ता बारावीला शिकवणारा एक शिक्षक आहे म्हणजे विज्ञान या विषयाचा मी माझं त्याच्यामध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला गणित असेल आणि विज्ञान असेल हे जे प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे मित्रांनो या सब्जेक्टमध्ये मी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण कसे मिळतील तुमचा प्रत्येक पाया तयार कसा होईल याकडे माझं लक्ष असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल याची मला खात्री आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे वस्तूची गती म्हणजे काय तर पहा त्यालाच आपण मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणतो पहा काय म्हणतो आपण मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट मीन्स वस्तूची गती त्यालाच आपण काय म्हणतो वस्तूची गती असते पहा तर खाली तुम्हाला म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी सांगा पाहू असा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते गती असणे व नसणे याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे कराल तर पहा मित्रांनो तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं दिलेले आहेत आणि त्या उदाहरणांवरून तुम्हाला गती कोणत्या वस्तूंना गती आहे आणि कोणत्या वस्तूंना गती नाही हे ओळखायला सांगितलं आहे त्याच्यामध्ये पक्ष्यांचे उडणे नक्कीच पक्षी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उडतात म्हणजे त्यांना गती आहे त्याचप्रमाणे थांबलेली जी रेल्वेगाडी आहे मित्रांनो ती एकाच ठिकाणी स्थिर असते म्हणजे तिला गती नाही आहे परंतु जर आपण विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते तर त्या वेळेसला तिची त्या ठिकाणी गती कन्सिडर केली जाते किंवा मानली जाते तर त्या ठिकाणी आता सध्या जरी त्या ठिकाणी गती नाही असं आपल्याला म्हणावं लागेल हवेतून उडणारा पाला पाचोळा तर काय आहे मित्रांनो हवेतून उडणारा पाला पाचोळा त्याला गती आहे का तर बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर मला होय असे येत आहेत आणि त्याचं उत्तरसुद्धा होय असं आपल्याला देता येईल त्याप्रमाणे डोंगरावरील वरती असणारा स्थिर असलेला एक छोटासा दगड आपण जर विचारात घेतला एखादा दगड जर असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला तो दगड स्थिर आहे त्यामुळं त्याला गती नाही असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी दिल्याप्रमाणे पहा तुम्हाला अशी वेगवेगळी उदाहरणं त्यांनी म्हटलेली आहे की दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला देता येतील तर ही कोणती कोणती उ उदाहरणं आपल्याला देता येईल पहा त्यांनी म्हटलेलं आहे दैनंदिन जीवनात आपण विविध वस्तूंची गती पाहतो काही वेळा वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही जसे की वाहणारा वारा वरील उदाहरणांप्रमाणे इतर अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील ती कोणती तर साधारणतः उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलांना आपण जर पळत असू तर त्या वेळेसला आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारची गती असते पहा त्याचप्रमाणे हवेमध्ये उडणारं जे विमान आहे एरोप्लेन म्हणतो आपण त्यालाही एक प्रकारची काय असते मित्रांनो गती असते म्हणजे असे अनेक प्रकारची उदाहरणं आपण त्या ठिकाणी देऊ शकतो वेगवेगळे पक्षी आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे पाळणारे प्राणी आहेत ही सर्व जी उदाहरणं आहेत मित्रांनो ती सर्व उदाहरणं ही गतीची आहेत असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो पहा तर ही जी गती आहे तर ही गती समजून घेताना एखाद्या वस्तूला गती कशा प्रकारे तयार होते म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर एका ठिकाणी असताना स्थिर दगड असणारा जो स्थिर दगड आहे सुद्धा कशा प्रकारे गती निर्माण होऊ शकते किंवा थांबलेली रेल्वेगाडी आहे तिलासुद्धा प्रकारे गती तयार होऊ शकते हे सुद्धा आपल्याला या पाठामध्ये मित्रांनो अभ्यासायचं आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा तुम्हाला खाली काही विचार करा असे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण समजावून घेऊयात तर पहिल्यांदा पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो होय असं आहे कारण की तुम्हाला माहिती असेल आता या प्रश्नाचं उत्तर बरेच विद्यार्थी नाही असे देतील परंतु जर आपण विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला हे माहीत असेल की ज्या वेळेसला बस धावत असते त्या वेळेसला ज्या त्या बसमध्ये बसलेले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना त्या बसचा वेग आलेला असतो म्हणजे बस वेगामध्ये आहे तर त्यामध्ये बसलेले प्रवासीसुद्धा किंवा त्यामध्ये बसलेली त्या व्यक्तीच्या शेजारची दुसरी व्यक्ती असेल किंवा आपल्या शेजारची जी दुसरी व्यक्ती आहे तीसुद्धा त्या ठिकाणी गतिमान झालेली असेल तर हे का होतं मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर माहिती असेल पहा जर बस डायवरनी ब्रेक जर दाबला तुम्ही बऱ्याच जण बसमध्ये बसलेले असाल असुशाल नक्कीच जर ज्या वेळेसला बस डायवर ब्रेक दाबतो त्या वेळेसला जो पॅसेंजर असतो किंवा जो प्रवासी असतो तुमच्या शेजारी बसणारा असाल किंवा तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही एकतर पुढच्या बाजूला किंवा एकतर मागच्या बाजूला काय होता मित्रांनो म्हणजे झुकले जातात त्या ठिकाणी मग एकतर मग ब्रेक पटकनी मारला तर तुम्ही एकतर पुढे जाता आणि पटकनी त्याने परत ब्रेक जर दाबला तर तुम्ही मागे येता म्हणजे ही जी क्रिया आहे ऑसलेशनची म्हणजे आंदोलनाची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो धोरणाची क्रिया आहे त्याला म्हणतात तर ही जी क्रिया आहे मित्रांनो ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते दुसरा प्रश्न विचारला आहे पहा मित्रांनो तुम्हाला एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो पहा म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो म्हणजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्याच्यामध्ये असणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विस्थापन आणि विस्थापन होत असताना त्याने कापलेलं अंतर या सर्व गोष्टी आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये मित्रांनो पाहायच्या आहेत पहा तर त्यांनी म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी गती ही सापेक्ष संकल्पना आहे हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात पहा काय म्हटलेलं आहे म्हणजे काय म्हटलं त्यांनी गती ही सापेक्ष संकल्पना आहे हे, हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती है गतिमान आहे असे म्हणतात म्हणजे कधी म्हणतो गतिमान समजा एखादी वस्तू या ठिकाणी आहे आणि ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर त्यावेळेसला आपण ती वस्तू गतिमान आहे असे त्याला म्हणतो किंवा तिची जागा ती काय करते बदलते म्हणजे एका जागेवरून ती दुसऱ्या जागेवर जर जात असेल तर त्या वेळेसला ती तिची जागा बदलते असे आपण त्या ठिकाणी म्हणतो जर ती सभोवतालाच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती स्थिर आहे असे म्हणतात पहा म्हणजे ती समजा या जागेवरती असेल आणि ह्याच जागेवरती जर जा राहत असेल मित्रांनो नक्कीच अशा वेळेसला ती वस्तू आपण काय म्हणतो स्थिर आहे असे म्हणतो म्हणजेच एक वस्तू जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असेल म्हणजे एका ठिकाणावरून जर ती दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्या वस्तूला गतिमान असे म्हणतात पण जर तीच वस्तू एका जागेवरती राहत असेल जागा बदलत नसेल तर त्या वस्तूला काय म्हणतो मित्रांनो आपण स्थिर वस्तू असे म्हणतो अगदी आपण सखोलपणे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक मुद्दा मित्रांनो समजावून सांगणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर डाऊट आला म्हणजे गणितामध्ये असो किंवा विज्ञानामध्ये तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता हे कसं आलं सर मी नक्कीच तुम्हाला सांगेल पहा तर पुढच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला दिलेल्या आहेत पहा त्याच्यामध्ये म्हटलं विस्थापन आणि अंतर दिलेलं आहे पहा मित्रांनो हा जो भाग आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर येता दहावीला पण आहे आणि ज्या वेळेसला मी बारावीला पण शिकवतो तर बारावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला अकरावी आणि बारावी सायन्सला ह्या सर्व गोष्टी अगदी सखोलपणे तुम्हाला अभ्यासायच्या आहेत त्यांच्या व्याख्या कशा प्रकारच्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला आता परफेक्ट याच पाठामध्ये तुम्हाला आत्ताच तुमच्या सगळ्या क्लिअर करणार आहे पहा तर या ठिकाणी मित्रांनो पहा त्यांनी सांगितलेलं आहे त्याची काही उदाहरणं तुमच्यासमोर दिलेली आहेत त्यालाच आपण विस्थापन आणि अंतर असे म्हणतो विस्थापन आणि अंतर म्हणजे त्याला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स असे म्हणतात म्हणजे विस्थापन म्हणजे कायतरी एका जागेवरून दुसरीकडे जाणे त्याला आपण विस्थापन असे म्हणतो आणि विस्थापन झाल्यावरती जे मधलं जे अंतर कापतो किंवा जे रूट आपण त्याला म्हणतो किंवा रास्ता त्यांनी जो कापलेला असतं जे अंतर त्याला काय म्हणतात मित्रांनो त्या ठिकाणी डिस्टन्स असे म्हणतो किंवा अंतर असे म्हटलेलं आहे तर आता या ठिकाणी पहा तुम्हाला काही करून पाहूया असं म्हटलेलं आहे या ठिकाणी एक आकृती तुमच्यासमोर दाखवलेली आहे ती आकृतीच पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा अ आकडा दाखवलेला आहे या ठिकाणी आ आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे ते पहिले समजावून घ्या तर या ठिकाणी शाळा आहे या ठिकाणी शीतल व प्रशांतचे घर आहे या ठिकाणी संगीताचे घर आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या कारण की याच्यावरून या दोन प्रश्नांची उत्तरं आणि पुढे असणारे हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत तर पाहूया नक्की काय प्रश्न दिलेले आहेत पहा दोऱ्याच्या सहाय्याने ए पासून बी पर्यंतचे अंतर आकृती एक पॉईंट एकमध्ये मध्ये किंवा अ मध्ये म्हटलेलं आहे पहा म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे वेग 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 मोजा म्हणजे काय करायचं आहे हे जे अंतर आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे अशा प्रकारचं तर हे अंतर तुम्हाला एपासून तर बीपर्यंत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे काय करायचं मित्रांनो मोजायचे मग ती मोजण्याची मेथड कोणती आहे पद्धत कोणती आहे काही विद्यार्थी या ठिकाणावरून असं अंतर मोजू शकतात काही विद्यार्थी डायरेक्ट अंतर मोदू शकतात काही विद्यार्थी या बाजूने सुद्धा अंतर मोजू शकतात मग जर ज्या वेळेसला आपण वेगवेगळ्या प्रकारे जर अंतर मोजलं मित्रांनो तर आपल्याला अंतर वेगवेगळं म्हणजे त्यांची जी किंमत आहे अंतराची ती वेगवेगळी एकतर मीटरमध्ये भेटेल किंवा सेंटीमीटरमध्ये भेटेल तर ती आपल्याला वेगवेगळी भेटणार आहे लक्षात घ्या दुसरा प्रश्न त्या ठिकाणी किंवा दुसरा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे पा या ठिकाणी आता पुन्हा एपासून बी पर्यंतचे अंतर सरळ तुटक रेषेने दाखवलेल्या मार्गाने मोजा तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे का तर पहा मित्रांनो पहा मला सांगायचं आहे तुम्हाला की ए आणि बी म्हणजे तुम्हाला कशाचं अंतर मोजायचं आहे मित्रांनो एपासून बी पर्यंतचे अंतर मोजायचं आहे मग ते अंतर मोजताना तुम्हाला खरं तर कोणतं अंतर घ्यायला पाहिजे डायरेक्ट असं सरळ अंतर घ्यायला पाहिजे तर ते तुमचं खरं अंतर असणार आहे कारण की तुम्ही या ठिकाणावरून जात असताना इकडून किती वेळा किती लांबून जर फिरून गेले तरी हे अंतर त्या ठिकाणी वाढणार आहे मित्रांनो म्हणजे ते तुमचं खरं अंतर नसणार आहे तर ते इमॅजिनरी अंतर असणार आहे जे आपण रियलमध्ये जे अंतर रियल आहे म्हणजे जे अंतर खरं आहे जे अंतर समजा पाच मीटर असेल तर ते पाच मीटर असेल इकडं तुम्ही पन्नास मीटर जरी फिरून गेलात तरी हे अंतर त्या ठिकाणी चुकीचं आहे असं त्याचा अर्थ होतो पहा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे त्यांचं अंतर आहे खरं तर हे ते अंतर या ठिकाणी पाहायचं आहे पहा आता पुढे पहा तुम्हाला त्या आकृतीवरून पहा मित्रांनो काय दाखवलेलं आहे जरा विचार करा असं म्हटलेलं आहे पहा तर या आकृतीवरून काय दिसते पहा दोन नंबरची जी आकृती आहे ती आता आपल्याला अभ्यासायची आहे जी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पहा शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग शाळेला गेली पहा काय केलं तिने कुठं कशा पद्धतीने गेली तर या ठिकाणी शीतल व प्रशांतचे घर आहे ती या ठिकाणी तिला शाळेला जायचं आहे परंतु शाळेला जात असताना ती पहिल्यांदा तिची मैत्रीण कोण आहे तर संगीत आहे म्हणजे तिच्या संगीताच्या घरी गेली आणि संगीताच्या घरापासून मग शाळेमध्ये गेली पहा परंतु प्रशांतने काय केलं पहा म्हणजे दोघंजण एकाच घरामध्ये राहतात शीतलने काय केलं त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेल्या आणि मैत्रिणीच्या घरापासून मग शाळेमध्ये गेली परंतु प्रशांतने काय केलं घरापासून सरळ रेषे शाळेला गेला म्हणजे या मार्गाने तो डायरेक्ट शाळेला गेला ही इकडं मैत्रिणीच्या घरी गेली इकडून शाळेमध्ये गेली पहा तर दोघेही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळेत कोण पोहोचेल व का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एका मिनिटामध्ये देऊ शकता एका सेकंदामध्ये देऊ शकता नक्कीच मित्रांनो शीतल तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते आणि मैत्रिणीच्या घरापासून नंतर कुठे पोहोचते मित्रांनो ती शाळेमध्ये पोहोचते म्हणजे तिचं अंतर काय आहे जास्त बाराशे आणि हे पाचशे जर आपण केलं बारा आणि पाच किती म्हणतो आपण सतरा म्हणजे सतराशे मीटर एवढं अंतर काय करते शीतल शाळेमध्ये जाण्यासाठी काय केलं तिने कापलं म्हणजे किती अंतर तिला कापावं लागलं सतराशे मीटर परंतु तिच्या तुलनेमध्ये पाचशे मीटर साधारणतः चारशे मीटर कमी चालावं लागलं कोणाला प्रशांतला किती मीटर चारशे मीटर कारण की तेराशे तेरा आणि पुढचे चारशे जर मिळवले तर किती होता? होतात सतराशे होतात म्हणजे सांगायचं काय आहे की प्रशांत हा कमी अंतरा अंतर कापून शाळेमध्ये काय झाला मित्रांनो पोहोचला पहा वरील उदाहरणांमध्ये प्रत्यक्ष चालावे लागलेले अंतर आणि सरळ रेषेतील अंतर यांत फरक असेल का व कोणता असेल तर नक्कीच मित्रांनो आत्ताच आपण फरक पाहिला त्यांच्यामध्ये नक्कीच फरक असणार आहे आणि तो का असणार आहे आत्ताच आपण पाहिलं कारण की शीतल काय करत आहे तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते पाचशे मीटर आणि मैत्रिणीच्या घरून परत बाराशे मीटर जाते म्हणजे त्यांच्या अंतरामध्ये फरक कोणता असेल तर हे बारा पाच सतरा झाले म्हणजे सतराशे झाले आणि प्रशांतचं जर पाहिलं तर प्रशांत डायरेक्ट जातो आहे म्हणजे तो तेराशे मीटर आहे म्हणजे सतराशेमधून जर तेराशे गेले तर दोघांमध्ये कोणता फरक कितीचा फरक असणार आहे मित्रांनो साधारणतः चारशे मीटरचा फरक त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला भेटल म्हणजे एवढा मोठा फरक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आता आपण दुसऱ्या पानावरती जात आहोत पहा तर या ठिकाणी पहा तुम्हाला दोन नंबरचं पान दाखवलेलं आहे तुमच्या समोर आहे पहा तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला आप पाहायला भेटतं आहे अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय पहा लक्षात ठेवा मित्रांनो अंतर म्हणजे काय तर पहा हे एक लक्षात घ्या अंतर आणि विस्थापन या वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत जे आपला आ, हेडिंग पॉईंट आपल्याला दिलेला आहे म्हणजे हेडलाईन जी आहे वरती विस्थापन आणि अंतर आपल्याला मागच्या पानावरती दिलेली आहे त्या मागच्या पानाच्या वरती जो पॉईंट दिला म्हणजे विस्थापन आणि अंतर तर अंतर म्हणजे काय आहे तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय म्हणजे समजा हा एक आपण बिंदू घेतला होता मगाशी आणि हा जर दुसरा बिंदू असेल तर हे जे डायरेक्ट अंतर आहे याला आपण काय म्हणू शकतो मित्रांनो गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजे हे जे अंतर आहे हे सर्वात कमी असणार आहे त्याला आपण काय म्हणणार विस्थापन म्हणणार आणि अंतर म्हणजे काय तर तो किती लांबून जाऊ शकतो इकडून आणि नंतर तो आपल्या मूळ स्थानावरती जाईल म्हणजे त्याला एपासून जर बीपर्यंत जायचं असेल तर हे त्याने कापलेलं काय असतं मित्रांनो अंतर असतं आणि या ठिकाणी तो जे कापतो आहे ते काय असतं मित्रांनो विस्थापन पण तेच आपल्याला या आकृतीमध्ये सुद्धा अभ्यासायचं आहे आपण व्यवस्थित ते अभ्यासणार आहोत पहा तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल अंतर म्हणजे काय तर अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय काय म्हटलंय त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपासून जाताना प्रत्यक्ष केलेले जे मार्गक्रमण आहे ते आपला त्यामध्ये आपण त्याचा विचार करतो किंवा विचारात घेतो तर विस्थापन म्हणजे काय तर गतिमानतेचा आरंभ आरंभ म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू म्हणजे लास्ट पॉईंट फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट यांच्यामधलं जे कमीत कमी अंतर आहे म्हणजे स्ट्रेट लाईन जर घेतली तर आपल्याला कमीत कमी अंतर भेटेल तर त्याला काय म्हणतो मित्रांनो मित्रांनो आपण विस्थापन असे म्हणतो तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहे ती आपण समजावून घेऊया तर पहा आकृती एक पॉईंट दोन अमध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर मध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली दररोज पहाटे शंभर मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती असेल मित्रांनो पहा बरं हा अगदी <laughs> सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो अंतर म्हणजे काय असतं तर अंतर म्हणजे तिने एका बिंदूपासून म्हणजे आता ती ए बिंदूपासून सुरुवात करते आणि जाते कुठपर्यंत पुन्हा एक फेरी पूर्ण करते इथपर्यंत पोहोचते म्हणजे तिने कापलेले जे अंतर आहे मित्रांनो ते किती कापलेलं आहे शंभर मीटर एवढे काय केलेलं आहे मित्रांनो म्हणजे शंभर मीटर त्रिज्या असणारं खरं तर तिने ते पूर्ण एक सर्कल पूर्ण केलेलं आहे म्हणजे हे तिथं संपूर्ण काय असणार आहे तर अंतर असणार आहे परंतु दुसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे मित्रांनो कोणता विचारला आहे तर तिचे झालेले विस्थापन किती तर विस्थापन म्हणजे काय असतं सुरुवातीचा पॉईंट आपण इथे पाहिलं पा तिचे विस्थापन म्हणजे काय आहे गतीमानतेचा आरंभ म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यातील सर्वात कमी अंतर आता मला सांगा मित्रांनो येथे जर तुम्ही पाहिलं या आकृतीमध्ये तर इचा आरंभ बिंदूसुद्धा येच आहे आणि अंतिम बिंदूसुद्धा हेच आहे म्हणजे काय असेल मित्रांनो याचं उत्तर विस्थापन किती झालेलं असेल कोणी सांगू शकेल नक्कीच याचं उत्तर किती असणार आहे मित्रांनो शून्य असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल अंतर म्हणजे काय तर तिने स्वतःने कापलेले जे अंतर होते म्हणजे त्या दोन बिंदू दरम्यानचं जे प्रत्यक्ष मार्गक्रमण त्याला म्हणतो या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण म्हणजे ती स्वतः चाललेली आहे त्याला काय म्हणणार आपण अंतर म्हणणार परंतु ती पोचली कुठे आहे पुन्हा त्या जागेवरती आलेली आहे म्हणून तिथं झालेलं विस्थापन या ठिकाणी किती असणार आहे झिरो असणार आहे लक्षात घ्या ते सुद्धा तुम्हाला पुढे इकडे अभ्यासायचं आहे आपण ते पुढं पाहणार आहे त्याची उत्तरं पा दिलेली आहेत पण आपण लगेच तुमची उत्तरं क्लिअर करतो आहे पॉईंटपाशी म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त लक्षात येईल पहा आता पहा दुसऱ्या तुम्हाला दुसरी आकृती दिली आहे आ आकृती एक पॉईंट दोन आमध्ये किंवा पॉईंट दिलेला आहे म्हणजे खालची जी आकृती आहे अ आणि आची हे अ आहे आणि खाली आ आहे खाल तर मध्ये दाखवल्याप्रमाणे समजा एक गाडी पी या बिंदूपासून निघून क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी या ठिकाणी परत आली तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती पहा काय म्हटलेलं आहे तिने काय आहे त्या ठिकाणी तर पी या बिंदूपासून कुठं गेलेले आहे क्यू या बिंदूपर्यंत किंवा क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पुन्हा कुठं आलेली आहे पी या ठिकाणी परत आली तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती असेल मित्रांनो सांगा बरं हे अंतर आपल्याला तीनशे साठ दिलेलं आहे म्हणजे तिचं अंतर म्हणजे इकडून तीनशे साठ आणि तिकडून तीनशे साठ म्हणजे तीनशे साठ आधी किती करावं लागेल आपल्याला तीनशे साठ करावं लागेल म्हणजे किती झाले सातशे किती झाले सांगा पटकन सातशे किती होतात वीस होतात लक्षात घ्या किती होतात सातशे वीस एवढं त्यांनी अंतर कापलं परंतु तिचे झालेले विस्थापन म्हणजे या ठिकाणावरती होती इकडं गेले क्यू पाशी आणि क्यूपासून पुन्हा पीपर्यंत आली म्हणजे त्या ठिकाणी झालेलं जे विस्थापन आहे मित्रांनो ते किती आहे झिरो आहे या व्याख्यानुसार आपल्याला विस्थापन आणि अंतर या दोन गोष्टींमधला फरक अतिशय महत्त्वाचा आहे तो समजलेला असेल याची मला खात्री आहे आता पाहूया खाली तुम्हाला त्याची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत पा या ठिकाणी दिसत असेल त्याची उत्तरं म्हणजे काय आहेत आणि ती कशा प्रकारची आहेत या ठिकाणी दिलेली आहेत एखाद्या वस्तूने शून्य पा विस्थापन एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य नसते हे आपण या ठिकाणी पाहिलं म्हणजे तिथे विस्थापन शून्य झालेलं आहे कसं तर दोन्ही उदाहरणमध्ये आपण पाहिलं मित्रांनो या ठिकाणीसुद्धा पाहिलं आपण पासून सुरू केलं एपर्यंत आला म्हणजे विस्थापन किती झालं शून्य या ठिकाणी पाहिलं पीपासून गेला क्यूपासून पुन्हा पीपर्यंत आला विस्थापन किती झालं शून्य झालं परंतु त्याने कापलेलं अंतर एवढं होतं या ठिकाणी इथून इथपर्यंत गेला परत इथपर्यंत आला तीनशे साठ अधिक तीनशे साठ जर केले तर सातशे वीस मीटर एवढं अंतर कापलं म्हणजेच तुम्हाला खाली जी लाईन दिलेली आहे पाही लाईन समजावून घ्या एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य नसू शकते हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण विस्थापन म्हणजे काय आणि अंतर म्हणजे काय या महत्त्वाच्या दोन मुद्द्यांचा मित्रांनो आपण अगदी सखोल अभ्यास केलेला आहे तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात हे दोन पॉईंट आलेले असतील उद्या म्हणजे आपल्या ज्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला चाल म्हणजे काय व वेग म्हणजे काय हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पॉईंट मित्रांनो मी समजून सांगणार आहे याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारची गणितंसुद्धा असतात की गणितं प्रकारची असू शकतात चाल व वेगवरती गणितंसुद्धा आपण एकदम परफेक्टमध्ये करणार आहे कारण की हीच गणित तुम्हाला बारावीला तर आहेतच पुढं परंतु जे तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे पुढच्या वर्षी तुम्ही येतात दहावीमध्ये असणार आहात आणि दहावीमध्ये ही सर्व गणितं तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायची आहेत प्रत्येक मुद्दा तुमच्याकडून मी एकदम परफेक्ट रीती रीतीने तयार करून घेणार आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट करा आणि काय करा मित्रांनो आपली लेक्चर तुम्हाला वेळोवेळी भेटत राहणार आहेत गणिताचे असेल विज्ञानचे असतील परंतु ज्या वेळेसला तुम्ही सबस्क्राईब करशाल त्याच्या शेजारी असणारी जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करून सर्वात वरची जी बेल आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या ज्या वेळेसला व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन काही सेकंदातच तुमच्या मोबाईलवरती पोहोचेल आणि तुम्ही त्या अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता ठीक आहे मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटणार आहोत ऑल द बेस्ट थँक्यू